कोल्हापूरची जागा ही ठाकरे गटाची असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे कोल्हापूरच्या जागेवर संजय राऊत यांनी दावा केला आहे, त्यामुळे कोल्हापूरची जागा आता ठाकरेंची शिवसेना लढणार का असा सवाल उपस्थित होतोय. तर शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केला आहे. शाहू महाराज यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे. शाहू महाराज यांनी लढावं अशी विनंती करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेसाठी मवियाकडून उमेदवार असतील अशी चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे आणि शरद पवार यांनी तसे संकेतही दिलेले होते. त्यांनी चर्चा केल्याचंही बोललं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राऊतांची ही महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोल्हापूरची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांना ही जागा लढणार का मशाल या चिन्हावर अशी विचारणा करणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. तर तशी विनंती करणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी मशाल या चिन्हावर कोल्हापुरातून लोकसभेची जागा लढवावी यासाठी आपण त्यांना विनंती करणार असं राऊत म्हणत आहेत. त्यामुळे आता छत्रपती शाहू महाराज याविषयी नेमकं काय निर्णय घेतात ते बघावं लागेल. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं आणि एक आदर्श निर्माण करावा ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, जागा शिवसेनेकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू. छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही, कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेन. जेव्हा छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे, महाराष्ट्र उजळून निघेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.